नमस्ते, तुमच्या सगळ्यांचं गीताच्या मनातलं मध्ये स्वागत आहे. मी गीता वाडेकर रिव्ह्यू, रेसिपीज, लिटरेचर अशा विविध प्रकारचे व्हिडिओज घेऊन मी तुमच्या भेटीला येत असते. एक्सक्यूज मी. हो, तुम्हीच. तुम्हाला जर गीताच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ कधीच चुकवणार नाही. आज आपण बघणार आहोत एका मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू. त्या चित्रपटाचं नाव आहे मुरांबा. चला तर मग सुरू करूयात. आपण आपल्या घरात रोजच सगळ्यांना भेटत असतो, पण आपण फक्त एकमेकांच्या समोरच असतो की खरंच आपण त्या घडीला तिथे उपस्थित असतो हे माहीत असणं गरजेचं आहे. आपण आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्या घरच्यांशी मिळून मिसळून बोलायला पाहिजे हा संदेश आपल्याला या चित्रपटातून मिळतो. या चित्रपटातील आई वडील मिळणे म्हणजे भाग्याचीच गोष्ट आहे. मुलाला सगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य देऊन पण आपला मुलगा आपल्याशी नीट सगळ्या गोष्टी का सांगत नाहीत याची त्यांना खंत असते. त्या आई वडिलांना त्याची काळजी असते आणि मग तो मुलगा त्याच्या मैत्रिणीबद्दल घरी सांगतो आणि घरी सगळं मान्य होतं, लग्नापर्यंत तयारी सुरू असते. पण अचानक काहीतरी फिसकटतं आणि सगळं मोडतं आणि मग खरी गोष्ट सुरू होते. आयुष्यात सगळ्यांनाच कशा ना कशाची भीती असतेच, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्या भीतीवर मात करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला भीती वाटते हे स्वतः मान्य करून त्यामध्ये आपला अहंकार कधीच मधी आणू नये. आपल्यावर खरं प्रेम करणाऱ्या व्यक्तीला आपल्या सगळ्याच गोष्टी माहीत असतात, आपल्या आवडीनिवडीपासून ते आपल्या स्वभावापर्यंत. पण असे खूप कमी असतात जे आपल्या जोडीदाराची भीती समजून त्याला त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढायचा प्रयत्न करतात. ह्याचे एक उदाहरण या चित्रपटात दाखवले आहे. वयाने मोठे असो वा छोटे, जी व्यक्ती आपल्याशी आपल्यासमोर आपल्या चांगल्यासाठी काही ना काही सांगत असते ते आपण नीट ऐकून घ्यावे. अपमान तर कधीच करू नये, कारण अहंकार हा नाते तुटण्याचे मूळ कारण आहे हे बहुतांश तरुणांना आतापर्यंत समजलंच असेल. चित्रपटाची सुरुवातच पुण्याच्या गरवारे ब्रिजवरून होते. थोडक्यात या चित्रपटात पुणे आणि मुख्यतः एका पुणेकर कुटुंबाची गोष्ट दाखवली आहे. चित्रपटातील कुटुंब एकदम परफेक्ट जमलेलं आहे. चित्रपटात थोडेफार नॉनव्हेज जोक असल्यामुळे चित्रपटाने तरुण प्रेक्षक वर्ग खेचून घेतला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन एकदमच छान जमले आहे. अमेय वाघ आणि मिथिला पालकरची जोडी भन्नाट आहे. सचिन खेडेकर यांनी उत्कृष्ट आणि मजेशीर अशा पित्याची आणि चिन्मय सुमित यांनी एका परफेक्ट मराठमोळ्या आईची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचा शेवट मुरांब्यासारखाच गोड आहे. प्रत्येक तरुणाने हा चित्रपट आपल्या कुटुंबासोबत नक्की बघावा. तुम्ही हा चित्रपट आधीच बघितला असेल तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला अशा विविध प्रकारच्या मूवी रिव्ह्यूचे पॉडकास्ट ऐकायचे असतील तर गाना, साऊंड, स्पॉटीफाय अशा विविध म्युझिक ॲपवरती गीताच्या मनातलं सर्च करून तुम्ही माझ्या पॉडकास्टला फॉलो करू शकता आणि सगळे पॉडकास्ट ऐकू शकता. तुम्हाला जर गीताच्या मनातलं अपडेट्स हवे असतील तर तुम्ही मला फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता. अशा विविध इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी गीताच्या मनातल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, कारण ते फुकट आहे. तुम्ही शून्य पैसे खर्च करून माझे सगळे व्हिडिओज आरामात बघू शकता. त्यामुळे इथे एक गोल येईल, त्याच्यावरती क्लिक करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर इथे आलेले सगळे रिव्ह्यूज तुम्ही एन्जॉय करू शकता. पुन्हा एकदा परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय.